नमस्कार मंडळी, स्वागत असं तुमचा वायरजी गोकळमध्ये। तर मंडळी, आज आपण बनवणार आहे चिकनचं पातळ रसूळ। तर तो कशा पद्धतीने बनवलं जातं तर तो मी आज तुमका दाखवतले। चला तर मंडळी, साहित्य काय काय लागतं का आपण पहिला बघून घेऊया। तर मंडळी, चिकनचा पातळ रसा बनवण्यासाठी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, 7 ते 8 पाक्या लसणीच्या घेतलेल्या आहेत, 4 ते 5 तुकडे आल्याचे घेतलेले आहेत आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे। ती हिरवा मसाला वाटण्यासाठी आपण घेतलेली आहे हे सर्व साहित्य। त्यानंतर सुक्या खोबऱ्याची 1/2 कवड घेतलेली आहे, 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत आणि ओला नारळ घेतलेला आहे, ओला नारळाचे 1 कवड घेतलेली आहे। तर मंडळी, आता आपण हे वाटण भाजून घेणार आहे। तर मंडळी, कांदा खोबरं आणि सुकं खोबरं हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। तर मंडळी, ही ग्रीन चटणी जी केलेली आहे ती आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर याची बनवलेली आहे। तर मंडळी, आपण आता चिकन फोडणीला घालून घेऊया रश्श्यासाठी जे आपण ठेवलेलं आहे ते। 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे। त्यानंतर हे जे खडे मसाले मी ठेवलेले आहेत असे घेऊन ते खडे मसाले त्या तेलामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर कांदा टाकायचा आहे, हे असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर मंडळी, आपण जी आला लसूण पेस्ट बनवून ठेवलेली आहे, कोथिंबीर आला लसूण पेस्ट ही टाकायची आहे त्यामध्ये। रस्सा जेव्हा आपण बनवतो आणि त्यावेळी असं जरा तेलामध्ये मसाला परतवून घेतला छान की तरी खूप छान सुटते त्याला चवीनुसार मीठ। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहे चिकन, आणि हे चिकन असं मोठं मोठं ठेवायचं आहे मंडळी, असं बारीक वगैरे करायचं नाही आहे। रश्श्यासाठी असं मोठंच चिकन ठेवायचं। तर मंडळी, हे जे आपण घातलेलं आहे ते वाटण त्यामध्ये मी घातलेलं आहे, पातळच असं ठेवायचं आहे, जास्त घट्ट करायचं नाही यामध्ये। तर मंडळी, बघू शकता असा पातळ रसा तयार होतो। थोडा वेळ जर ते ठेवलं ना असत तर त्यावर तरी सुद्धा येणार। तर मंडळी, चिकनचं पातळ रसूळ मस्तपैकी तयार झालेलो असा। तर मंडळी, चला जेवू केव्हा, आता आम्ही सुद्धा भाकरी भात आणि चिकनचं पातळ रसूळ मस्तपैकी एन्जॉय करतला। तर मंडळी, व्हिडिओ आवडलो असा तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।